ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या 19 तारखेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये सभेच्या शेवटी राष्ट्रगीत झालं होतं. त्यावेळेस ही सभा संपल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी नेमका हात धागा पकडत आता अर्थसंकल्पीय सभा संपलेली आहे. त्यामुळे याच्यापुढे जर कुठल्याही प्रकारची अर्थसंकल्पीय सभा आयोजित करण्यात आली तर विरोधी पक्ष या सभेला उपस्थित राहणार नाहीत अशी भूमिका एका पत्रकार परिषदेत काल घेतली होती. मात्र अर्थसंकल्पीय सभा लावणं हा नगरसेवकांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेची अर्थसंकल्पाची सभा लागणारच असा इशारा आज ठाणे महानगरपालिकेतील सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी दिला आहे. विरोधक या संपूर्ण प्रश्नावर राजकारण करत आहेत. यापूर्वी देखील अनेक सभांमध्ये राष्ट्रगीतं झाली होती, मात्र त्यानंतर लगेच 10 मिनिटात सभा सुरू झाल्या होत्या. अशा प्रकारची माहिती देखील यानिमित्ताने श्री नरेश म्हस्के यांनी पुरवली आहे. महासभेमध्ये बजेट चर्चेला हे नंतर येतं आणि त्या पद्धतीने महापौर जी तारीख लावतील त्या तारखेला बजेट चर्चेला येणार आहे. माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की तुमचा जर त्याला विरोध असेल तर तुम्ही बहिष्कार टाका, परंतु बजेटची महासभा चर्चेसाठी होणार. त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा उपयोग जो केलेला आहे राजकारणासाठी तो निषेधात्मक आहे. बजेटवर साधक बाधक चर्चा होणार आणि त्यानंतर बजेट मंजूर होणार. दरम्यान या सगळ्या प्रश्नावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप देखील श्री नरेश म्हस्के यांनी केला आहे. बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडनं 6 पिस्तुलं आणि 15 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. सामेद रफिक शेख असं या 23 वर्षीय युवकाचं नाव असून विरार येथे राहणाऱ्या या युवकाच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाण्यातील पूर्व भागामध्ये असलेल्या नारायण कोळी चौक परिसरात एक युवक पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. पोलिसांनी 21 मार्च रोजी या संदर्भात सापळा रचला होता. अटक करण्यात आलेला सामेन रफिक शेख हा नुकताच 3.5 वर्षाची सजा संपवून आला आहे. सदरची हत्यारं कुणासाठी आणली होती तसंच कुणाला विकण्यासाठी आणली होती याचा तपास देखील आता पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध विभागाचे श्री NT कदम यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्ता रुंदीकरण आणि विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांचं जोपर्यंत BSU प्रकल्पामध्ये पुनर्वसन होत नाही तोपर्यंत रेंटल हाऊसिंग स्कीममधील संबंधित नागरिकांकडून सदनिकांचं भाडं घेण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत रस्ता रुंदीकरण करताना किंवा प्रकल्प करताना रहिवाशी बाधित झाले असून त्यांना BSUPमध्ये मालकीची घरं देण्याचं ठाणे महानगरपालिकेने मान्य केलं आहे. तसंच महापालिकेचं धोरण आहे, मात्र BSUPमधील इमारतीमधील घरं अजून तयार झाली नसल्याने त्यांना महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात रेंटल हाऊसिंग स्कीममधील घरांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. मात्र महानगरपालिकेने आता भाड्याची मागणी केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून भविष्यात नागरिक महानगरपालिकेच्या प्रकल्पांसाठी अथवा रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्यास तयार होणार नाहीत असं नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की BSUPमध्ये आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करू. BSUPची घरं नाही आहेत, त्यामुळे जोपर्यंत BSUPची घरं राहत नाही आहेत तोपर्यंत ते रेंटल हाऊसिंगमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं जे महापालिकेचा रस्ता रुंदीकरणात आणि महापालिकेच्या प्रोजेक्ट करताना जे विस्थापित झालेले त्यांच्याकरता जे रेंटलमध्ये जी काही लोकं आहेत त्यांच्याकडनं भाडं घेऊ नये अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे. कारण BSUPची जर घरं तयार असती तर ते रेंटलचे त्यांना रेंटलमध्ये जावंच लागलं नसतं, त्यांना BSUPमध्ये गेले असते, मालकीची घरं मिळाली असती. आणि आपल्याकडे स्टॉक नाही आहे म्हणून त्यांना आपण रेंटलमध्ये ठेवलेलं आहे. आणि असं जर आपण प्रकार केला तर की ह्याच्यापुढे रस्ता रुंदीकरण असेल किंवा महानगरपालिकेचे प्रोजेक्ट असतील तर त्यामध्ये लोक स्वतःहून घर खाली करणार नाही. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख
आदरणीय नरेश म्हस्के म्हणजे सर्वसामान्यांचं सर्वमान्य नेतृत्व. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी तन मन धन अर्पण करून सातत्याने संघर्षाची भूमिका घेणारे लोकनेते, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. म्हस्के साहब आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील सभागृह नेते श्री नरेश म्हस्के साहेबांना श्री जितेंद्र शर्मा यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आमटी भाजी डाळी साठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री नरेश म्हस्के म्हणजे एक सच्चा शिवसैनिक. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण आणि भान असलेले सच्चा समाजसेवक. गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारे आंदोलक. ठाणे शहराच्या विकासाचे ध्येय घेऊन अहोरात्र काम करणारं द्रष्ट नेतृत्व. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 2010 म्युनिसिपल लेबर युनियनच्या प्रयत्नाने प्रत्येकी 10,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलं होतं, परंतु कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी 200 रुपयांची कपात केली होती. प्रशासनाच्या या बेकायदेशीर कृतीविरोधात मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनने ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायमूर्ती श्री एस जी दबडगावकर यांच्याकडे सदर केसची अंतिम सुनावणी होऊन दिनांक 5 मार्च 2018 रोजी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कामगार अनुचित प्रथेचा अवलंब केल्याचं नमूद करून महापौर निधीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या कापलेली सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये 10,37,000 कामगारांना प्रत्येकी रुपये 200 प्रमाणे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात अशा प्रकारे महापौर निधीसाठी कपात न करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. कामगार नेते श्री रविराव यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. खासदार श्री राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील तलावपाळी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सध्या चैत्र वासंतिक नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने या ठिकाणी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायागाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कला भक्ती महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. काल गुरुवारी या निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार आणि नवरत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
यावेळी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री संजय राऊत, लोकमतचे संपादक श्री विनायक पातरुडकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल, माजी आयुक्त श्री नंदकुमार जंत्रे, ज्येष्ठ नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस ठाणे शहरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या नागरिकांचा नवदुर्गा पुरस्कार आणि नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नुसतं ठाणेकरांना नाही तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या उत्सवाची दरवर्षी चर्चा होते. दररोज जे कार्यक्रम होतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल, पुरस्काराचे कार्यक्रम असतील, तेही मी बघतो. अर्थात मी पत्रकार असल्यामुळे मला या गोष्टीची लक्ष असतं. परंतु माझं म्हणणं की एक चांगला सांस्कृतिक माहोल किंवा सांस्कृतिक निर्मिती या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने होते आणि ठाणेकरांना तर हे अर्थातच चांगला एक सांस्कृतिक ठेवा आहे हे राजन विचारांनी निर्माण केलेला. आणि हा जो चैत्र नवरात्र उत्सव जो राजन विचारांनी सुरू केला तो सुद्धा मी त्याचाच एक भाग मानतो. या निमित्तानं हजारो लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, देवीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यातून एक चांगला एक प्रेरणा आपल्याला मिळते आणि घेऊन जातो आपण. मी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि सन्मान्यक आमचे परममित्र सन्मान्य खासदार राजनजी विचारे, नंदिनीताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देऊ इच्छितो की इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरचे देखील सर्वच मंडळींचा फार भरभरून प्रतिसाद मिळतो. देवी माता आपल्या सर्वांना चांगलं ठेवो आणि चांगलं आरोग्य देवो एवढीच देवीच्या चरणी या प्रसंगी प्रार्थना. चौथ्या वर्षी मला देवीच्या इथे दर्शन घेण्याची मला आणि आमच्या कुटुंबाला संधी भेटलेलं आहे. दरवर्षीसारखी श्री विचारेसाहेब व त्यांच्या सर्व सहकारी अतिशय उत्साहाने नवरात्रीचा साजरा देवीची पूजा इथे करतात आणि मला या कुटुंबीय कार्यक्रमामध्ये ते एक कुटुंब म्हणून बोलवतात त्याबद्दल मला विशेष आनंद आहे. मी नवरात्रीच्या निमित्ताने एकच सर्व ठाणेकरला विनंती करणार की जसा आपण अतिशय सौजन्याने शांतपूर्वने आपण सर्व सण साजरा करीत आहोत आणि जसा आपण शांतता शहरामध्ये ठेवतो आहे त्याच पद्धतीने इतर वेळी पण ह्या शहराला शांत, स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावे. दारोन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर,